वंदे प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, वंदे मातरम वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, वंदे मातरम वंदे मातरम, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, भारत माता की जय, भारत माता की जय, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, वंदे मातरम वंदे मातरम, भारत माता की जय, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, भारत माता की जय, वंदे मातरम वंदे मातरम, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, सात सर्व इरत ग्रामस्थ मंडळी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, महिला मंडळ आणि विद्यार्थी मित्र हो, सर्वांचं सुरुवातीला शब्दसन्मान स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय बळवंत भाऊ मोकाशी यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. अध्यक्ष श्री बळवंत भाऊ मोकाशी यांचं मी शाळेच्या वतीने स्वागत करतो. सदस्य आणि मानगाव पंचायत समितीच्या माजी सभापती मातीताई मोकाशी यांचं स्वागत आपण मॅडम वाशिम त्याचप्रमाणे आपल्या हिरदमधील ज्येष्ठ ग्रामस्थ श्री बळकर काका यांचं मी शाळेच्या वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे श्री सुरेश पाटील यांचं मी शाळेच्या वतीने स्वागत करतो. आपल्या महिला मंडळ सदस्य सन्माननीय मोपाशी मॅडम यांचं मी बाबांना विनंती करेल की शाळेच्या वतीने स्वागत. उत्साहाचा आहे. या गौरवशाली दिनाच्या तुम्हा सर्वांना आर्थिक सुविधा
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व समिती सदस्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस परिश्रम तयार केले. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान आम्हाला सांगले म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आज आपण भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमासाठी येथे जमलेलो आहोत. तर आजच्या या दिवसाचं महत्व थोडक्यात मी सांगतो. तर आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. परंतु स्वतंत्र झाल्यावर आपल्या देशाचा जो कारभार आहे तो कसा चालवायचा असा प्रश्न आपल्या राज्यकर्त्यांपुढे पडला. इंग्रज तर निघून गेले. इंग्रज या अगोदर स्वातंत्र्य मिळायच्या आधी इंग्रज आपल्या पद्धतीने राज्यकारभार करत होते. पण आता ते भारत देश सोडून गेले आणि आता आपल्या देशाचा कारभार कसा चालवायचा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर समिती सदस्य संविधान समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीच्या सदस्यांनी मिळून 3 वर्ष अथक मेहनत घेतली आणि अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला. लोकशाही जिथे लोकशाही अंगात होती तिथला अभ्यास केला आणि त्यावरून आपल्या भारत देशाची राज्यघटना आपले संविधान तयार केले आणि त्या संविधानानुसार चा राज्यकारभार 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला देशामध्ये अंमलात आला. तेव्हापासून आपल्या देशात लोकांचं खऱ्या अर्थानं राज्य सुरू झालं. लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही आणि हीच लोकशाही आपल्या या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 1950 रोजी सुरू झाली. तर या लोकशाहीमध्ये आपल्या लोकांनी निवडून दिलेले सदस्य जसं गाव पातळीवर सरपंच असेल, त्यानंतर जिल्हा पातळीवर सभापती शिक्षण सभापती असेल किंवा प्रत्येक लेवलवर प्रत्येक पातळीवरचे जे आता आपण राज्यकर्ते निवडून देतो आमदार असतील, खासदार असतील, पंतप्रधान, मुख्यमंत्री, हे सगळं संविधानामुळे आपण आज करू शकतो. आपल्या लोकांमधून निवडून दिलेले नेते किंवा राज्यकर्ते हे आपला देश चालवत असतात. म्हणजे आपल्या लोकांमधनच गेलेले ते माणसं देशाचा कारभार चालवत असतात आणि ही आपण आज आपण इतर देशांमध्ये राज्यघटना किंवा लोकशाही अस्तित्वात नाही तिथे राजेशाही आहे किंवा अनावृत्ती कारभार आहे. तिथे बऱ्याचशा परदेशांमध्ये आपण आपल्या देशामध्ये जसं मुक्तपणे संचार करू शकतो आणि आपल्याला हवं ते करू शकतो तसं त्या देशांमध्ये मुभा नाही आहे. तर आपल्या लोकशाहीची हीच बलस्थान आहे की आपण आपल्या देशामध्ये आपल्या मनाला येईल तसं आपण वागू शकतो, संचार करू शकतो. परंतु त्याचबरोबर आपल्या कर्तव्यांची आणि हक्कांची सुद्धा जाणीव ठेवून इतरांच्या हक्कांवर गदा येणार नाही याचा सुद्धा आपण विचार करून वागायचा आहे. तर हे सगळं आपल्या संविधानाने आपल्याला दिलेली देणगी आहे की आज आपण आपल्या देशामध्ये आपल्या मनाला येईल कसं किंवा इव्हन इतकंच काय तर आपण आपल्या अधिकार आणि कर्तव्य यांचा वापर करून आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची देणगी आहे. परंतु आपलं कर्तव्य सुद्धा असं आहे की आपण या हक्कांची अंमलबजावणी करताना आपली कर्तव्य सुद्धा पाळायला हवी की दुसऱ्यांच्या हक्कांवर सुद्धा आपला आपण आपल्यामुळे गदा येता कामा नाही. त्यासाठी आपल्या संविधानाचा अभ्यास करून आणि आपल्या देशाची एकता आणि स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपल्या देशाची प्रगती होईल यासाठी प्रयत्न करायला हवे. आजच्या या दिवशी मी एवढंच बोलतो आणि माझे बोलून शब्द संपवतो. विद्यार्थ्यांनी तसेच सरांनी सुद्धा आपल्या मनोगतातून आजच्या दिवसाचं काय महत्व आहे हे आपल्या सगळ्यांना सांगितलेलंच आहे. तर त्याबद्दल मी अधिक काही न बोलता
फक्त तुम्हाला विद्यार्थ्यांना असंच सांगेन की खूप अभ्यास करा, मोठे व्हा, चांगले शिका, आपल्या गावाचं आपल्या देशाचं नाव उज्ज्वल होईल असा प्रयत्न करा. आपल्या गावाचा विकास जास्तीत जास्त कसा होईल असं बघा.